बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे मार्च 2015 सुरू झालेली कॉर्पोरेशन बँक आता युनियन बँक ऑफ इंडिया या नवीन नावाने सुरू झाली आहे. बँक वाणेवाडी येथे असल्याने पंचक्रोशीतील शेतकरी, व्यावसायिक व युवा वर्गाला मोठा आधार मिळाला आहे. बँकेने गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, शेतीसाठी कर्ज, व्यवसायासाठी कर्ज देऊन परिसरातील विकासात भर टाकली आहे. आपली ब्रांच मार्च 2015 ओपन झालेली आहे. ओके, आता भारत सरकारच्या निर्णयानुसार 1 एप्रिल 2020 पासून कॉर्पोरेशन बँकचं विलीनीकरण हे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे. अच्छा, ठीक. तसा ग्राहकांना काहीही ध्येय नाही, सर्व सोयी सुविधा त्याचप्रमाणे चालू राहणार. बँकेला काही आणि ग्राहकांना काही इफेक्ट नाही. ओके सर, आतापर्यंत कुठल्या कुठल्या स्वरूपात तुम्ही लोन वाटलं लोकांना? तसं 2015 पासून बँकेने सर्व स्तरांना लोन दिलेले, जसं कृषी, ऍग्रीकल्चर झालं, एज्युकेशन लोन झालं, गृह कर्ज झालं, वाहन कर्ज झालं, मुद्रा लोन, अशा प्रकारचे टोटल लोन पकडले गेले तर बँकेचा आज पूर्ण व्यवहार 50 कोटी पर्यंत आहे. सर्वात जास्त याच्यामध्ये छोट्या व्यावसायिकांना 5 कोटी पर्यंत आम्ही मदत केली आणि 18 कोटी पर्यंत शेतकऱ्यांना मदत झालेली. प्रतिनिधी मोहम्मद शेख, महाराष्ट्र न्यूज, बारामती. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.